आळेफाटा या ठिकाणी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा जणांना एका बिगर परवाना गावठी पिस्तूल व काडतुसांसह साफळा लावून आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. पंकज बाबाजी चाहेर वय 22 वर्ष व अमीर महम्मद शेख वय 24 वर्ष दोघेही राहणार रांदे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. अजित पोपट आवारी राहणार रांदे अळकुटी तालुका पारनेर असं अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये पुणे ग्रामीण जिल्ह्यात अग्निशस्त्र विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अनुषंगानं शनिवारी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी आळेफाटा एसटी स्टँड परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ दोघेजण एक गावठी पिस्तूल व काडतुसे घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून आळेफाटा पोलिसांनी सापळा लावून पंकज बाबाजी चाहेर वय 22 वर्ष व अमीर महम्मद शेख वय 24 वर्ष दोघेही राहणार रांदे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक बिगर परवाना पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे असा एकूण 27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार विनोद गायकवाड यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीवरून आरोपींना काडतुसे व पिस्तूल पुरवणाऱ्या म्होरक्यांपैकी अजित पोपट आवारी राहणार रांधे आळकुटी तालुका पारनेर यांचं अटक करण्यात आली असून अनिल आवारी हल्ली राहणार कामोठे मूळगाव रांधे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे निखिल मुरुमकर मोहन आनंदगावकर यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे हे करतायत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अभिनव देशमुख साहेब यांनी बेकायदेशीररित्या जे वेपन वापरतात त्यांच्याविषयी कारवाई करण्यासाठी एक मोहीम तयार केलेली आहे. त्या अनुषंगाने आळेफाटा पोलिसांच्या हद्दीतील एसटी स्टँडजवळ दोन इसम हे बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र विकण्यासाठी येणार अशी माहिती मिळाल्याने आळेफाटा पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना ताब्यात घेतले असता आरोपी नामे पंकज बाबाजी चेहर व आमिर मोहम्मद शेख यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडं एक गावठी पिस्टल आणि 2 जीवनद्रवण ताब्यात मिळालेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी वेपन कुठून आणलं याचा पुढील तपास केला असता आरोपी नामे अजित पोपट आवारी राहणार अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यास अटक केलेले असून आणखीन एक त्याचा साथीदार अनिल आवारी राहणार कामोठे नवी मुंबई सध्या राहणार अळकुटी पारनेर हा फरार आहे. त्याचाही शोध घेण्यासाठी टीम पाठवलेली आहे. या गुन्ह्यात एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. 4 आरोपी हे अळकुटी पारनेर या भागातील आहेत. न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज 24 तास आळेफाटा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि